नमस्कार मित्रांनो, प्रदीप देशमुख ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। गेल्या 2-3 आठवड्यापासून कथेचं शेड्यूल थोडंसं गडबडलं आहे, त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो। त्याचं कारण म्हणजे अलीकडेच मी एक नवीन जॉब जॉईन केलेला आहे नवीन शहरात, म्हणून मग तिथे सगळं स्थिर स्थावर व्हायला, तिथलं कामाचं नियोजन आणि आपल्या कथेचं शूट करायचं आणि एडिट करायचं हे सगळं ताळमेळ जुळायला थोडीशी माझी तारांबळ होते। पण लवकरच आपलं जे कथेचं शेड्यूल आहे म्हणजे आठवड्याला एक कथा, ते मी पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तोपर्यंत तुम्ही मोठ्या मनाने मला सांभाळून घ्याल अशी मी अपेक्षा करतो। आणि कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपली नेहमीची प्रेमाची विनंती, ती म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा माझी कथा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे? तर सुरू करूया आजच्या कथेला। आजच्या कथेचं नाव आहे शुभ संकेत। तर झालं असं की मी तुम्हाला म्हटलं की मी हल्लीच एक नवीन जॉब जॉईन केला, एका नवीन शहरात मी आलो आहे, तर मी एक रूम घेतली आहे, बरोबर। तर तिकडे मी सध्या एकटाच राहतो आहे, फॅमिली आणलेली नाही, कारण सगळं स्थिर स्थावर होईपर्यंत त्यांना आणायचं नाही असं माझं ठरलं आहे। पण मग इकडे येताना बायकोने मला सगळे भांडी वगैरे पॅक करून दिली, नंतर काही जेवणाचं सामान, नंतर काही नाश्त्याला चिवडा वगैरे असं सगळं बांधून दिलं। तर ते बांधत असताना आमचा थोडासा संवाद झाला की बायको म्हणते की अहो तुम्हाला हे सगळं जमणार आहे का, म्हणजे एकटं राहायला जमणार आहे का तुम्हाला, तुम्ही जॉबवर जाणार की हे सगळं करत बसणार। मी म्हटलं अगं तू काय, मला म्हटलं कमी नको समजू, बॅचलर असताना हे सगळं केलेलं आहे, म्हटलं तू मला कमी नको समजू, तू बघतं सगळं सामान बांध, मी राहील म्हटलं एकटं, आता मला थोडे दिवस बॅचलर लाईफ जगायची, म्हटलं। बायको म्हणते हो का म्हणे, ठीक आहे बघा म्हणे, तू बघते म्हणे मी कितपत जमतं तुम्हाला। मी म्हटलं चॅलेंज नको करू तुम्हाला, म्हटले तू कमी नको समजू मला, तू फक्त सामान बांध, ठीक आहे म्हणे। भांडे मोजून दिलेले, त्याच्यानंतर मग तिने भांडे कसे नीट जपून वापरायचे त्याचे सगळे इन्स्ट्रक्शन्स मला तिने दिले, आणि मग ते सगळं सामान वगैरे घेऊन मी ती बायकोचं चॅलेंज घेऊन त्या रूमवरती आलो। पहिले 8-15 दिवस मस्त गेले, कारण अगदीच काही जेवण बनवायची गरज पडत नव्हती, दुपारचा मी डबा लावलेला आणि संध्याकाळी बायकोने चिवडा वगैरे असं बरंच काही काही बांधून दिलेलं, म्हणून ते खाऊन माझं होऊन जायचं। आणि कपडे धुवायची तेवढी गरज नव्हती, कारण बायकोने कपडे धुवून प्रेस करून वगैरे दिलेले होते, म्हणून मग ते वापरत होतो। असे 8-15 दिवस माझे मजेत गेले। त्याच्यानंतर मग चिवडा वगैरे दिला होता तो संपला, मग आता मला रोज जेवण बनवायला लागत होतं, मग ते जेवण बनवा ते भांडी धुवा हे सगळं चक्र सुरू झालं। आणि मग काय आपलं झाडू मारणं, कपडे धुणं, भांडे धुणं, जेवण बनवणं आणि त्याचबरोबर जॉब ह्या सगळं माझं सुरू होतं। जॉब म्हणजे मी एका कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन झालो, मग ते लेक्चर प्रिपेअर करणं हे सगळं सुरू होतं। खरं तर माझी थोडीशी तारांबळ होत होती, पण सुरू होतं। मग एके दिवशी नेहमीप्रमाणे मी 7 उठलो, अंथरूण वगैरे आवरून ठेवून दिलं, आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं, कारण भयंकर थंडी असल्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करणं शक्यच नव्हतं, म्हणून मग मी पाणी गरम करायला ठेवलं। तोपर्यंत मग रात्रीच्या जेवणाची भांडी होती ती धुवून घेतली, चहा करणं शक्य नव्हतं कारण दूध संपलेलं होतं आणि दूधवाला आलेला नव्हता, म्हणून मग गरम पाणी करून घेतलं आणि एक ग्लास गरम पाणी प्यायलो, झाडू मारून घेतला, केर काढून घेतला घरातला, तोपर्यंत पाणी तापलं, आंघोळ करून घेतली, देवपूजा केली, हे सगळं करेपर्यंत जवळजवळ 8:15 वगैरे वाजले होते। मला 9 कॉलेज असतं आणि 9:15 मी घरातून निघतो 15 मिनटं, चालत चालत मी पोचेल म्हटलं असं माझं एकंदरीत कॅल्क्युलेशन होतं, कारण पहिल्यांदा मी पायी जाणार होतो, एरवी मी बाईकने जात होतो, पण आज मी ठरवलं होतं की आपण पायीच जायचं, मस्त एवढा निसर्ग आहे, मस्त निसर्गाचा आनंद घेत जायचं म्हटलं। म्हणून मग 8:15 दूधवाला आला, मग मी दूध घेतलं, चहा केला, दूध तापायला ठेवून दिलं आणि मग बॅग वगैरे भरली आणि बघतो तर एकाही शर्टला प्रेस नाही, कारण आदल्या दिवशी मी कपडे धुतलेले होते आणि उशीर तसा बऱ्यापैकी झालेला होता। मी म्हटलं हरकत नाही, पटकन शर्टला प्रेस केली, जीन्सला काही प्रेस करायची गरज नव्हती, शर्ट वगैरे घातलं, बॅग घेतली आणि दरवाजा लॉक केला आणि निघालो। तुम्हाला सांगतो इतकं निसर्गरम्य वातावरण मी कधीच पाहिलेलं नव्हतं,
कोवळवून सगळीकडे झाडत झाडत आणि पक्ष्यांचा किलबिलाट, म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी कॉलेजला जाईपर्यंत बघायला मिळतात. मग मी तो निसर्गाचा आस्वाद घेत मस्त रमत गमत कॉलेजला पोहोचलो. 9 वाजता पोहोचलो मी आणि सध्या लेक्चर्स आहेत ते ऑनलाईन होत आहेत, म्हणून मग लिंक तयार करणं लेक्चरची, ते नेट कनेक्ट करणं, ते सगळं करून 9:15 मी रेडी झालो. लिंक टाकली, मुलं हळूहळू जॉईंट होत होते, कारण 9:30 लेक्चर चालू होणार होतं. 9:30 मी लेक्चर चालू केलं, अटेंडन्स घेतलं, तेवढ्यात माझ्या नावाने कोणीतरी देशमुख सर असं क्लासच्या बाहेर ओरडत होतो. मी म्हटलं अरे लेक्चर चालू झालं आहे, कोण ओरडत आहे? बघतो तर चारुता मॅम आमच्या कॉलेजमध्येच शिकवतात आणि त्या मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरला राहतो. म्हटलं अहो काय झालं मॅडम, माझं लेक्चर चालू आहे. नाही म्हणे सर, तुम्ही दूध ठेवून आलात का? तेव्हा मला आठवलं की म्हटलं अरे बापरे, आपण शर्ट प्रेस करण्याच्या नादात दूध तापवायला ठेवलं होतं ते तसंच ठेवून आलो. मी पटकन धावत मुलांना म्हटलं की देअर इज अ अर्जन्सी, आय विल बॅक इन अ 10 मिनिट्स. म्हणून मग मी लेक्चर होल्डवरती ठेवलं आणि तिथून धावत गेटच्या बाहेर आलो, खिशातून बाईकची चावी काढली. तेव्हा लक्षात आलं की आज आपण छानपणा केलेला आहे, आपण बाईक काय आणलेली नाही. परत धावत आतमध्ये कॉलेजमध्ये गेलो, आमचे क्लर्क आहेत विखे सर, त्यांची बाईकची चावी घेतली, धावत पार्किंगमध्ये गेलो, बाईकला चावी लागली, किक मारते कुठे चालू होते बाईक, कारण ते त्यांच्या बाईकला मागचा जो बसतो त्याचा पाय ठेवण्यासाठी जे स्टँड असतं ना ते अडत होतं किक मारताना. आता ती काय चालू होईना, मी म्हटलं याची काहीतरी वेगळी सेटिंग आहे का, म्हणून परत स्टँडला लावली, धावत जिथे विखे सर बसतात त्यांच्या खिडकीजवळ गेलो, म्हटलं अहो सर ती बाईक चालू नाही होती. ती म्हणे अहो, त्यांनी लगेच पटकन नंबर सांगितला ही बाईक आहे म्हणे. म्हटलं तीच आहे. परत धावत गेलो, परत चावी लावली, चालू करतो, 3rd किकला चालू झाली गाडी, जोरदार बाईक पळवली, बिल्डिंगच्या इथे थांबलो, स्टँडवरती बाईक लावतो, आजूबाजूच्या सगळ्या बायका बाहेर उभ्या, सगळे मला ह्या नजरेने बघत होते की हा नमुना आहे का तो दूध ठेवून कॉलेजला गेला होता तो. मग मला मेलेहून मेल्यासारखं झालं. मी म्हटलं काहीच बोलत नव्हतं, गपचूप जाते वेळात एक वहिनी बोलल्या की अहो सर ते सगळं धूर येत होतं म्हणे, आणि आमच्याजवळ तुमचा नंबर पण नव्हता. तेव्हा लक्षात आलं की वरच्या मॅडम तुमच्याच कॉलेजला आहेत, म्हणून मग आम्ही त्यांना सांगितलं म्हणे. मग तेवढ्यात अजून एक वहिनी होती, त्या म्हटलं की अहो सर तुम्ही ना म्हणे त्या गॅसचा खालचा नॉबच बंद करून जात जा म्हणे. म्हटलं हो तेच करून जाईल. म्हटलं आता त्यांना काय सांगू मी की माझ्याकडे गॅस नाही, माझ्याकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे, अजून प्रॉब्लेम झाला असता. पण मी काही बोललो नाही. म्हटलं हो ते आज जरा दूधवाला उशीर आला त्याच्या गडबडीत, म्हटलं मी विसरून गेलो. तेवढ्यात एक म्हणे अहो सर म्हणे गप्पा नंतर मारू म्हणे, तुम्ही आधी जाऊन ते गॅस बंद करा म्हणे. म्हटलं हो हो. मी जाऊन दरवाजा उघडला, बघतो तर घरात धूरच धूर होता आणि दूध जळाल्याचा खमंग वास घरभर पसरलेला होता. तसाच मी किचनमध्ये गेलो, शेगडीवरती पातेली होती, पातेल्यातलं दूध पूर्णपणे कोळसा झालेला होता त्या दुधाचा. तसं जाळ वगैरे झालेलं नव्हता कारण पावशरच दूध होतं, थोडंसं होतं, म्हणून ते तिथल्या तिथं जळालं होतं. मग त्याच्यात मी नंतर पाणी टाकलं तर परत घरात धूर झाला. मग मी सगळ्या खिडक्या उघडून दिल्या आणि परत कॉलेजला गेलो. दिवस गेला माझा, लेक्चर वगैरे झाले सगळे, मग मी संध्याकाळी घरी आलो. मग प्रश्न हा होता की झालेला प्रकार बायकोला सांगायचा की नाही, कारण येताना तर मी फुल चॅलेंज देऊन आलेलो होतो बायकोला आणि म्हटलं आता हा प्रकार सांगितला त्याचबरोबर तिचं भांडं जे येते म्हणजे ती पातेली ती पूर्णपणे काळी झालेली, आता करायचं काय, सांगायचं की नाही. मग नंतर विचार केला, म्हटलं एकदाच सांगून टाकू, कसं आहे आज ना उद्या ती येणारच, तिला कळणारच, तेव्हा कटकट होण्यापेक्षा आधीच सांगून दिलेलं बरं असतं, म्हणजे कसं टेन्शन नव्हतं. मग त्याप्रमाणे म्हटलं मी संध्याकाळी बायकोला फोन लावला, म्हटलं काय काय चाललं आहे, म्हणजे काय नाही रेग्युलर व्यवस्थित. म्हटलं मग काय आज दिवसभर काय केलं, अशा आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या. तिला म्हटलं अगं मी आज एक खूप मोठं काम करून टाकलं. म्हटलं ती म्हणे काय? म्हटलं अगं ते कसं आहे नवीन घरात आलं की दूध उतू जायला लागतं ना, शुभसंकेत असतो म्हटलं तो. हो म्हणे. म्हटलं ते करून टाकलं म्हटलं मी आज. हो का म्हणे, बरं झालं म्हणे, चांगलं केलं म्हणे. मग पण म्हणे ते ती जी शेगडी वगैरे पुसून घ्या म्हणे. मग मी म्हटलं एक विचारायचं आहे म्हटलं तुला. म्हणे काय? मग मी तिला म्हटलं की ते दूध उतू गेलेलं चालतं की जळालेलं पण चालतं? बायकोने 2 सेकंद पॉज घेतला,
त्याच्यानंतर म्हणते काय झालंय म्हणे. मी म्हटलं अगं काही नाही, खरं सांगा म्हणे काय झालं. मी म्हटलं काही नाही गं, असं असं म्हटलं, जरा दूध ठेवलं होतं. आणि म्हटलं मी तसं कामाच्या कडे थोडंसं विसरून गेलं, म्हटलं तर ते जळून गेलं. हां म्हणे, आत्ता कसं मुद्द्याचं बोलले नाही, तर मला तर आश्चर्य वाटत होतं म्हणे, तुम्ही एवढं लक्ष ठेवून एवढं शुभ संकेत वगैरे म्हणून दूध व तुझं एवढी तुम्ही लक्ष ठेवून काम करणारे नाहीत म्हणे. तुम्ही किती व्यंग आहेत ते मला माहिती आहे म्हणे, म्हणूनच मी सांगत होते म्हणे तुम्हाला की हे तुमच्याने होणार नाही, आम्हाला घेऊन चाला. पण तुम्हाला बॅचलर राहायची हाऊस आहे ना म्हणे, कळलं का म्हणे आता काय होतं. मी म्हटलं अगे ठीक आहे, होऊन जातं नाही म्हणे, ते माझं पातेलं मला जसं तुम्हाला दिलं होतं तसंच पाहिजे म्हणे. ते तुम्ही घासा तर काही करा म्हणे, मला माझं पातेलं जसं दिलं होतं तसंच पाहिजे. मी म्हटलं अगं ठीक आहे, करून टाकेल म्हटलं, तू काय इतकं काय म्हटलं त्याच्यामध्ये, धुवून टाकेल म्हटलं मी, आता पाण्यात भिजू घातलेलं आहे संध्याकाळी, क्लीन करून टाकेल म्हटलं, नको टेन्शन घेऊ म्हटलं. ठीक आहे म्हणे, मला फोटो पाठवा म्हणे क्लीन झाल्यावर. म्हणलं ठीक आहे, पाठवतो. अहो म्हणे मी तुम्हाला समजवत होते, हे आमचं काम सोपं नाही आहे म्हणे, पण तुम्हाला हाऊस. मी म्हटलं हां ठीक आहे नाही म्हणे, पुढच्या आठवड्यात सुट्टी मिळाली की आम्हाला इथे यायचं आणि आम्हाला घेऊन जायचं म्हणे. तुम्ही एखाद दिवशी काहीतरी मोठा गोंधळ करून ठेवणार म्हणे, मला तुमच्यावर अजिबात भरोसा नाही. मी म्हटलं ठीक आहे, फोन ठेवून दिला. मी म्हटलं आता ठीक आहे, जे झालं ते झालं आहे, पातेली सकाळपासून पाण्यात भिजत ठेवलेली फटाफट निघून जाईल म्हटलं. पातेलीतलं पाणी ओतून दिलं, तो सगळ्यात दुधाचा कोळसा झालेला होता, तो बाजूला फेकला, घासतोय तो कुठे निघायला तयार, ते अजिबात निघायला तयार नाही. ते घासताना मग माझ्या डोक्यात एक विचारला, मी म्हटलं माणसं एकमेकावरती जळतात तेव्हा ते एकमेकापासून लांब होऊन जातात, आणि हे दूध जळालं आहे, ते पातेलीला एकदम चिटकून गेलं आहे म्हटलं, किती विपरीत आहे नाही का. ते पातेली घासतोय काही निघायला तयार नाही. मी म्हटलं ठीक आहे, परत त्याला पाण्यात ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तारेच्या घासणीने ते घासलं, लकीली निघालं, पण ते पातेलं खूप गरम झाल्यामुळे त्याला एक वेगळाच कलर आला होता, तो काही निघाला नाही. पण ह्या सगळ्या घटनेतून मला एक शिकवण मिळाली की बायका जे मल्टी टास्किंग असं काम करतात ना, ते आपल्याला जमणं शक्य नाही. कारण बघा ना, एकीकडे ते पोळ्या बनवत असतात, दुसरीकडे भाजी शिजत असते, एका बाजूला दूध ठेवलेलं असतं, तिसऱ्या बाजूला मुलाच्या शाळेची तयारी करायची असते, मध्येच आपण आपल्या ऑफिसची जायची गर्दी, त्यात आपण रुमाला हातात मागतो, सॉक्स हातात मागतो, हे सगळं ती सगळं व्यवस्थित कळते, ते आपल्याला जमण्यासारखं अजिबात नाही. सो डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ हाऊसवाईफ. ठीक आहे, जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना नक्की पाठवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझी कथा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आता आपण भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.